विधान परिषदेची निवडणूक चुरशीची होणार, कुणाचीही माघार नाही. 11 जागांसाठी 14 उमेदवार मैदानात. बातम्या आल्या म्हणजे अर्थसंकल्प फुटला नाही. शेतकरी आणि महिलांना बळ देणारा अर्थसंकल्प, विरोधकांच्या चांगल्या सूचनांचं स्वागत करणार. अर्थसंकल्पावरील चर्चेला अजित पवारांचं उत्तर. महात्मा फुले जन आरोग्य यंत्रणेचं कामकाज ठप्प. सॉफ्टवेअर अपडेटसाठी 3 दिवसांपासून यंत्रणा बंद. डिस्चार्जसाठी परवानगी नाही. रुग्णांचा खोळंबा. नाशिकमध्ये नाफेड घोटाळा प्रकरणी मोठी कारवाई. कांदा व्यापार प्रमुख सुनील कुमार यांच्यासह पिंपळगावचे मुख्य लेखापाल हिमांशू यांचीही नाशिकमधून बदली. कांदा खरेदीत सरकारला लावला कोट्यवधींचा चुना.